तर विद्यार्थ्यांनो एखाद्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्या सारखे स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच नवीन संसदेचे जे, जे उद्घाटन झालेले आहे त्याविषयी सर्वच माहिती जी केच्या थ्रू घेणार आहोत असल्या कारणास्तव या सुपर क्लासला आपल्या सर्वांना सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे सर्वात पहिली रिक्वेस्ट आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचा आहे सुप्रकाशात सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न विद्यार्थ्यांना आपल्यासमोर असा आहे नवीन संसदेचे उद्घाटन कोणत्या दिवशी झाले आहे नवीन संसदेचे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या दिवशी झाले आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील अठ्ठावीस मे या दिवशी नवीन संसदेचे उद्घाटन करण्यात आले आहे पुढचा प्रश्न पाहूया नवीन संसदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे नवीन संसदेचे उद्घाटन खालीलपैकी कोणाच्या हस्ते झाले आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसदेचे उद्घाटन झालेले आहे पुढचा प्रश्न पाहूया भारताची नवी संसद कोणत्या शहरात स्थित आहे भारताची नवीन संसद खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील दिल्ली शहरामध्ये भारताची नवीन संसद स्थित आहे पुढच्या प्रश्न पाहूया या ठिकाणी काँग्रेससह नवीन संसदेच्या उद्घाटनावर किती पक्षांनी बहिष्कार टाकला होता काँग्रेससह संसदेच्या नवीन उद्घाटनावर एकूण किती पक्षांनी बहि बहिष्कार टाकला होता तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील काँग्रेससह एकवीस पक्षांनी या ठिकाणी नवीन संसदेच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकलेला होता पुढचा प्रश्न पाहूया नवीन संसद भवन एकूण किती मजली इमारत आहे नवीन संसद भवन ही एकूण किती मजली इमारत आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील एकूण चार मजली एवढी नवीन संसदेची इमारत आहे पुढच्यापासून पाहूया नवीन संसद भवन कोणत्या प्रकारच्या आकाराची बनवलेली आहे नवीन संसद भवन खालीलपैकी कोणत्या प्रकाराच्या आकाराची आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील त्रिकोण प्रकारच्या आकाराची नवीन संसद बनवण्यात आलेली आहे पुढच्या पाहूया पा या ठिकाणी नवीन संसद एकूण किती हजार चौरस मीटर मध्ये आहे ते सांगायचं आहे नवीन संसद एकूण किती हजार चौरस मीटर मध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील चौसष्ट हजार पाचशे चौरस मीटरमध्ये नवीन संसदेची निर्मिती करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थ्यांसाठी फिजिक्स वाला आपल्यासाठी सक्षम नावाची राज्यसेवा एमपीएसी फाउंडेशन प्लस इंटिग्रेटेड बॅच दोन हजार चोवीस घेऊन आलेले आहेत या बॅचेस ची वैशिष्ट्य पाहिली तर भारतातील सर्वोच्च शिक्षक आपल्याला बॅचेस मध्ये शिकवणार आहेत मागच्या वर्षीमध्ये जे क्वेश्चन किंवा प्रश्न आले होते त्यावर विशेष चर्चा किंवा भर दिला जाणार आहे तसेच सर्व समावेशक साहित्य देखील आपल्याला या बॅचेस मध्ये दिली जाणार आहे थेट आणि रिकॉर्डेड केलेले व्याख्यान देखील आपल्याला या बॅचेस मध्ये दिले जाणार आहे पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी टेस्ट सिरीज देखील घेतली जाणार आहे क्लास डीटीपी आणि बरच काही आपल्याला बॅचेस मध्ये दिले जाणार आहे आणि विद्यार्थ्यांनो ही जी बॅच आहे मराठी माध्यमातून दिलेली आहे या बॅच ची तशी तर किंमत नऊ रुपये आहे परंतु फिजिक्स वाला आपल्यासाठी तीन रुपयालाच घेऊन आलेला आहे तरी पण आपल्याला हे पैसे जास्त वाटत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये प्लस मध्ये आपला आपल्याला स्क्रीनवर जो माझा कोड दिसत आहे तो आपल्याला इनरोल करते वेळेस ब्याज विकत घेते वेळेस टाकायचा आहे आपल्याला तीन हजार नऊशे नव्याण्णवमध्ये एक हजार रुपयाची सूट लगेच दिली जाईल तर या बॅचचा लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे नक्कीच महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी या बॅचमध्ये एनरोल करायचं आहे पुढच्यापासून पाहूया नवीन संसदेमध्ये लोकसभेच्या किती सीटांची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे नवीन संसदेमध्ये लोकसभेच्या एकूण किती सीटांची आसन व्यवस्था आहे तर ऑप्शन क्रमांक दोन वगैरे आठशे अठ्ठ्याऐंशी नवीन संसदेच्या लोकसभेच्या आसन व्यवस्थेची सुविधा करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी नवीन संसदेमध्ये राज्यसभेच्या किती सीटांची आसन व्यवस्था आहे नवीन संसदेमध्ये राज्यसभेच्या एकूण किती सीटांची आसन व्यवस्था आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील तीनशे चौऱ्याऐंशी सीटांची राज्यसभेच्या तीनशे चौऱ्याऐंशी सीटांची नवीन संसदेमध्ये आसन व्यवस्था करण्यात आली आहे पुढचा प्रश्न पाहूया नवीन संसदेच्या उद्घाटनाच्या दिवशी किती रुपयाचे नाणे जारी करण्यात आलेले आहे नवीन संसदेच्या उद्घाटनाच्या दिवशी एकूण किती रुपयाचे नाणे जारी करण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक दोन पंच्याहत्तर रुपयाचे नाणेचे आहे नवीन संसदेच्या उद्घाटनाच्या दिवशी जारी केलेले आहे पाहूया पुढचा प्रश्न नव्या लोकशाहीचे मंदिर असे खालीलपैकी कशा असं म्हणतात नव्या लोकशाहीचे मंदिर खालीलपैकी कोणा असं म्हटले जाते ऑप्शन क्रमांक दोन राहील भारतीय नवी संसद जे आहे नव्या लोकशाहीचे मंदिर संबोधले आहे पुढचा प्रश्न पाहूया भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या वेळेमध्ये संसदेचे उद्घाटन केलेले होते भारतीय भारतीय संसदेचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी कोणत्या वेळेत केले आहे ऑप्शन क्रमांक दोन राहील सकाळच्या सात वाजताच्या सुमारास जे आहे नरेंद्र मोदी यांनी नवीन संसदेचे उद्घाटन केलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया नवीन संसदेच्या बांधकामास कोणत्या वर्षी डिसेंबरमध्ये सुरुवात झालेली होती नवीन संसदेच्या बांधकामास खालीलपैकी कोणत्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये सुरुवात झाली होती ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना एक योग्य राहील दोन हजार वीसच्या डिसेंबर महिन्यामध्ये नवीन संसदेच्या बांधकामास सुरुवात झाली आहे पुढच्यापासून पाहूया नवीन संसदेची डिझाईन कोणत्या व्यक्तीने तयार केलेली आहे नवीन संसदेची डिझाईन खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने तयार केली आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील विमल पटेल यांनी जे आहे नवीन संसदेची डिझाईन बनवलेली आहे पुढच्यापासून पाहूया नवीन संसद भवन येणाऱ्या किती वर्षापर्यंत कार्यक्षम राहील ते सांगायचं आहे नवीन संसद भवन येणाऱ्या एकूण किती वर्षापर्यंत कार्यक्षम राहील ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील एकशे वीस वर्षापर्यंत जे आहे येणाऱ्या नवीन संसद भवन कार्यक्षम राहणार आहे पुढच्यापासून पाहूया नवीन असलेल्या पंच्याहत्तर रुपयाच्या नवीन नाण्याचे वजन किती ग्रॅम आहे नवीनच जारी केलेल्या पंच्याहत्तर रुपयाच्या नाण्याचे वजन एकूण किती ग्रॅम आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील पंच्याहत्तर रुपयाच्या नाण्याचे वजन पस्तीस ग्रॅम एवढे आहे पुढच्यापासून पाहूया नवीन संसदेची डिझाईन बनवलेली एच सी पी कंपनी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे नवीन संसदेची डिझाईन तयार केलेली किंवा बनवलेली एस सी पी कंपनी खालीलपैकी कोणत्या राज्यात येते ऑप्शन क्रमांक दोन एक राहील गुजरात राज्यामध्ये नवीन संसदेची डिझाईन तयार केलेली किंवा बनवलेली एस सी पी कंपनी स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया नवीन संसदेच्या संयुक्त अधिवेशनासाठी लोकसभेत किती सदस्य बसू शकतात ते सांगायचं आहे नवीन संसदेच्या संयुक्त अधिवेशनासाठी लोकसभेमध्ये एकूण किती सदस्य बसू शकतात तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील संसदेच्या नवीन संयुक्त अधिवेशनासाठी लोकसभेमध्ये जे आहे या ठिकाणी एक हजार दोनशे बहात्तर सदस्य बसू शकतात पाहूया पुढचा प्रश्न भारताच्या नवीन संसदेमध्ये एकूण किती मुख्य द्वार किंवा दरवाजे आहेत ते सांगायचं आहे भारताच्या नवीन संसदेमध्ये एकूण किती मुख्य द्वार आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील एकूण तीन मुख्य द्वार जे आहे भारताच्या नवीन संसदेला करण्यात आलेले आहेत पुढचा प्रश्न पाहूया नवीन संसदेमध्ये मंत्री परिषदेच्या उपयोगासाठी किती खोल्या करण्यात आलेल्या आहेत नवीन संसदेमध्ये मंत्री परिषदेच्या उपयोगासाठी एकूण किती खोल्या आहे ऑप्शन क्रमांक तीन राहील एकूण ब्याण्णव खोल्याचे आहे नवीन संसदेमध्ये मंत्री परिषदेच्या उपयोगासाठी करण्यात आलेल्या आहेत पुढचा प्रश्न पाहूया नव्या संस्थेला बनवण्यासाठी किती करोड रुपयाचा खर्च आलेला आहे नवीन संस्थेला बनवण्यासाठी एकूण किती रुपयाचा खर्च आला आहे तर ऑप्शन क्रमांक एक युक्रेन एक हजार दोनशे करोड रुपयाचा खर्च जे आहे नव्या संस्थेला बनवण्यासाठी आलेला आहे पुढच्यापासून प्रश्न पाहूया भारतीय नवीन संसद एकूण किती वर्षामध्ये तयार करण्यात आलेली आहे भारतीय नवीन संसद एकूण किती वर्षामध्ये बनवलेली आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील दोन पॉईंट फाईव्ह म्हणजेच अडीच वर्षामध्ये भारतीय नवीन संसद बनवून रडी करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी नवीन संसदेचे उद्घाटन अठ्ठावीस मे ला झाले तर या दिवशी कोणता वार होता नवीन संसदेचे उद्घाटन अठ्ठावीस मे ला झाले तर या दिवशी खालीलपैकी कोणता वार होता ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील अठ्ठावीस मे या रोजी नवीन संसदेचे उद्घाटन झाले त्या दिवशी रविवार होता पुढचा प्रश्न पाहूया नवीन संसदेचे फर्निचर किती कार्पेंटरने मिळून बनवलेले आहे नवीन संसदेचे फर्निचर एकूण किती कार्पेंटरने मिळून बनवले आहे ऑप्शन क्रमांक तीन आहे नऊशे दहा कार्पेंटरने जे आहे नवीन संसदेचे संपूर्ण फर्निचर बनवलेले आहे पुढच्यापासून पाहूया भारताची जुनी संसद एकूण किती वर्षे पुराणी किंवा जुनी आहे ते सांगायचं आहे भारताची जुनी संसद एकूण किती वर्षे पुराणी आहे ऑप्शन क्रमांक तीन हे शंभर वर्ष पुराणी सरासरी भारताची जुनी संसद आहे पुढच्यापासून पाहूया भारताच्या जुन्या संसदेला तयार होण्यास किती वर्षाचा कालावधी लागलेला आहे भारताच्या जुन्या संसदेला तयार होण्यास एकूण किती वर्षाचा कालावधी लागला आहे ऑप्शन क्रमांक दोन इक राहील एकोणीस सहा वर्षाचा कालावधी भारताच्या जुन्या संसदेला तयार होण्यास लागलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया जुन्या संसदेला संसदेला बनवण्यासाठी किती लाख रुपयाचा खर्च आला होता ते सांगायचं आहे जुन्या संस्थेला बनवण्यासाठी एकूण किती लाख रुपयाचा खर्च आला होता तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर तीन योग्य आहे जुन्या संस्थेला बनवण्यासाठी एकूण जे आहे त्र्याऐंशी लाख रुपयाचा खर्च आलेला होता पुढचा प्रश्न पाहूया भारताच्या जुन्या संसदेचे उद्घाटन कोणत्या वर्षी झाले होते भारताच्या जुन्या संसदेचे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आले होते ऑप्शन क्रमांक दोन राहील जानेवारी एकोणीसशे सत्त्या सत्तावीस सत्ता या वर्षी या दिवशी जे आहे भारताच्या जुन्या संसदेचे उद्घाटन करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया भारताच्या जुन्या संसदेला एकूण किती गेट आहेत किंवा होते ते सांगायचं आहे भारताच्या जुन्या संसदेला एकूण किती गेट होती तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर तीन युगी राह एकूण बारा गेटांचा समावेश जो आहे भारताच्या जुन्या संसदेला झालेला होता तर विद्यार्थ्यांनो महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी फिजिक्सवाला कंपनीने जे महत्त्वपूर्ण बॅचेस घेऊन आलेले आहेत ज्यामध्ये महाराष्ट्रातील टॉप शिक्षक आपल्याला शिकवणार आहेत त्या बॅचेसमध्ये नक्कीच एनरोल करायचं आहे, आहे। कारण ही आपल्या यशाची पायरी आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनो आणि इनरोल करते वेळेस आपल्याला माझा कोड स्क्रीनवर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जो दिलेला आहे तो एनरोल करते वेळेस टाकायचा आहे आपल्याला तुरंत एक हजार रुपयाची सूट दिली जाईल ही संधी आपल्याला बिलकुलच मिस नाही करायची आहे आणि तसेच व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक एक कॉमेंट नक्कीच करायचं आहे तर मिळतो तो करना स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये